चलो सबको ऑडियो व्हिडिओ क्लियर आहे क्या रे सबको ऑडिओ एंड व्हिडिओ क्लियर आहे क्या चलो बोलो मोहिनी हेच लेक्चर जास्त बोलो सबको ऑडियो व्हिडिओ क्लियर आहे क्या चला कोण कोण वैष्णवी आले क्लियर आहे चलो तो कुठला चॅप्टर चालू केलाय बा कोणता चॅप्टर चालू केलाय आपण आपण चालू केलंय ट्रिग्नॉमेट्री ओके कोणता चॅप्टर चालू केलाय आपण ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नॉमेट्री खूप सारं तुम्हाला ऑलरेडी भरपूर झालेलं आहे टेन्थ मध्ये थोडा एक्स्ट्रा पार्ट बघायचा PC आहे की जे आपल्याला मध्ये लागतंय ज्यांना पीसीबी आहे त्यांना एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे ज्यांना पीसीबी पीसीएम आहे ज्यांचं त्यांना पण इम्पॉर्टंट आहे पीसीएम मध्ये ट्रिग्नॉमेट्री आहे पण थोड्या दिवसांनी होतंय आणि आपल्याला फ्रॉम स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर मध्ये ट्रिग्नॉमेट्री लागते ते ट्रिग्नॉमेट्री जितकी साठी इम्पॉर्टंट आहे तितकी आपण बघालो ठीक आहे ट्रिग्नोमेट्री जितकी साठी इम्पॉर्टंट आहे तितकी आपण बघालो मग पहिला आपण बघतोय आयडेंटिटीज पहिलं काम काय करावं आपण आयडेंटिटीज ओके चलो मग आयडेंटिटीज काय काय आहेत चला कोण नवीन असतील तर हेडिंग लिहा ट्रिग्नॉमेट्री कोण नवीन असतील तर हेडिंग लिहा ट्रिग्नॉमेट्री

आणि मग त्याचा एक एक एक, -एक, -एक आपण यूज बघू आणखीन क्लिअर होत जाईल ठीक आहे चल फर्स्ट काय बघितलंय फर्स्ट काय बघितला फर्स्ट काय बघितला साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा हो मच साईन स्क्वेअर थिटा फॉर एंगल दिस इज ट्रू दिस आयडेंटिटी इज ट्रू फॉर एनी अँगल थर्टी नाईन्टी फोर्टी फायव्ह सर्व अँगलला दिस आयडेंटिटी इज ट्रू साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती आहे वन ज्यांनी लिहून घेतलं नाही काल लिहून घ्यायला चालू करा ज्यांनी कालच्या लेक्चरला लिहून घेतलं नाही लिहून घ्यायला चालू करा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज हाऊ मच इट इज वन So आइडेंटिटी आइडेंटिटी से डिवाइड इच बाय साइन स्वेयर थीटा थीटा एंड दिस बिकम्स सेवेर थीटा सो वन प्लस स्कॉट स्क्वेर थीटा इज इक्वल टू से थीटा सर्वान कशाने कशाने डिड कोसे कोसेक सर्वान डिवाइड स्क्वेर थीटा ने डिवाइड साइन कॉट वन अपॉन्ट साइन दे, दे कोसेर थीटा, उमच, को थीटा. दे? Drum, थीटा. दे है थीटा नेक्स्ट क्या डिवाइडिंग ईच टर्म डिवाइडिंग टर्म बाय कॉस स्क्वे थीटा मैं टाइम स्क्वे थीटा प्लस वन इज इक्वल टू सेक्वेर थीटा टेन स्क्वेअर थिटा प्लस वन इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा ठीक आहे हे काल आपण तीन रिलेशन ऑलरेडी बघितले की जे आपल्याला ला पण झाले होते बर नेक्स्ट ट्रिग्नॉमेट्रीचं रिलेशन काय हे नवीन आहे हे ला झालं नव्हतं तुम्हाला आणि युजफुल आहे नेक्स्ट ट्रिग्नॉमेट्रीचं रिलेशन कोणतं बघायचं आहे साईन ए प्लस बी नेक्स्ट रिलेशन काय साईन ए प्लस बी बा साईन ए प्लस बी याचा यूज कसा करायचा बघू पहिलं रिलेशन बघूया याचा यूज कसा करायचा ते बघू पहिलं काय बघूया आपण रिलेशन काय ते बघूया मग दोन अँगल्स आहेत इनसाइड ब्रॅकेट वी हॅव टू अँगल्स इनसाइड ब्रॅकेट वी हॅव टू अँगल्स आणि याचा आपल्याला साईन घ्यायचा आहे मग कसा करता येत आहे याचा साईन कसा साईन आहे कॉस बी करता येते साईन ए कॉस बी इथं प्लस असला तर इथं पण प्लस इथं प्लस असेल तर इथं पण काय येते प्लस कॉस ए साईन बी ठीक आहे कसं असते साईन कॉस कॉस साईन साईन ए कॉस बी याचा साईन ह्याचा कॉस मग याचा साईन ह्याचा साईन याचा कॉस मग याचा कॉस याचा साईन चा साईन घेतला इथं तर इथं चा कॉस घ्यायचा इथं चा कॉस घेतला तर इथं बी चा साईन साइन कॉस कॉस साईन रिलेशन कसं लक्षात ठेवणार रिलेशन कसं लक्षात ठेवायचं साइन कॉस कॉस साईन आणि प्लस असला तर प्लस इथं मायनस असेल तर इथं मायनस येते रिलेशन काय ते साइन कॉस कॉस साईन परत साईन ए मायनस बी ला काय होते आहे साईन ए मायनस बी Subtraction of two angles. एंगल इफ इन साइड ब्रैकेट इफ इन साइड ब्रैकेट वी हेव सब्ट ऑफ टू एंगल्स मैं साइन आला तो लक्षा साइन आए लक्ष sin कॉस कॉस साइन ओके लक्षा कसन च एक्सपान्शन प्लस का cos, कॉस साइन इतना एंगल ए इतना बना एंगल ए इतना एंगल बी इतना बना एंगल बी पता है साइन कॉस कॉस साइन साइन लक्ष्य का साइड आया था साइन साइन कॉस कॉस साइन इफ हियर वे हैव प्लस देन हियर आल्सो प्लस इफ वे हैव माइनस हियर देन हियर आल्सो माइनस प्लस असेल तर प्लस लेना माइनस असेल तर माइनस लेना प्लस वर्दी तरी तबन प्लस इतना खाली माइनस तरी तबन माइनस साइन कॉस कॉस साइन त्याचा यूज कसा करायचा आणखीन एक रिलेशन बघू मग याचा यूज कसा करायचा ते बघू आणखीन एक रिलेशन बघू कॉस्टचं रिलेशन बघूया कॉस्टचं रिलेशन काय लिहून घेऊ नका मी तुम्हाला सांगतो तेव्हाच नोट डाऊन करा मी तुम्हाला सांगतो नोट डाऊन करा बघा थिंक करा कळते मी सांगतो तसं काम करा मी सांगतो तसं काम करा मी नोट डाऊन करा म्हटलं की नोट डाऊन करा मी म्हटलं सॉल्व्ह करा की सॉल्व्ह करा मी सांगतो जसं ऐकला तर एकदम मस्त अंडरस्टँडिंग होणार ऑफलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये जसं लेक्चर होत आहे तशी तुम्हाला घरी बसून एकदम मस्त मजा येणार अंडरस्टँड होणार पण मी जसं सांगतोय तसं फॉलो करा एकतर हेडफोन्स यूज करा नंबर वन काय हेडफोन्स यूज करा म्हणजे आजूबाजूचा डिस्टर्बन्स होणार नाही प्रिफरेबली टेबल आणि वर बसा बेडवर झोपून लेक्चर बघून नका किंवा खाली फ्लोर वर बसून बघा चटई टाका त्याच्यावर बसून बघा ठीक आहे चल बा साइन चाहिए एक्सपान्शन कसा फॉर प्लस प्लस फॉर माइनस माइनस साइन कॉस कॉस साइन वो कॉस च एक्सपान्शन कस है कॉस च एक्सपान्शन कस है कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए प्लस बी बर समझा तुम एखाद लेक्चर मिस जाए समझा तुम एखाद लेक्चर मिस जाए किंवा नेट प्रॉब्लेम आहे कुठं गावाला गेलात आणि ने नेट चालत नाही असं काहीच सिच्युएशन आली तर आपण एक ग्रुप करायचा आहे टेलिग्रामवर आणि हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर टेलिग्रामवर तुम्हाला बघता येते आपण टेलिग्रामवर एक ग्रुप करायचा आणि हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर टेलिग्रामवर नंतर आपल्याला बघता येते ओके ज्यांचे मिस झालेत त्यांच्यासाठी पण लाईव्ह मध्येच तुम्हाला अंडरस्टँडिंग जास्त होणार चलो बा मग कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए प्लस बी एक्सपान्शन काय आहे मग कॉसचं एक्सपान्शन बघा कसं आहे लक्षात ठेवायचं कॉस्टचं एक्सपान्शन कसं आहे कॉस्ट कॉस साईन साईन कॉसचं एक्सपान्शन कसं आहे कॉस 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 साईन साईन कॉस्टचं एक्सपान्शन कसं लक्षात ठेवायचं आहे कॉस्ट कॉस साईन साईन फॉर प्लस मायनस अँड फॉर मायनस प्लस उलट असते कॉस मध्ये उलट साईन मध्ये प्लस ला प्लस अँड फॉर मायनस मायनस बट इन कॉस उलट असतंय फॉर प्लस मायनस येते इथं मायनस असतात तर इथं प्लस येते बा कॉस ऑफ ए मायनस बी समजा असं लिहिलं आपण समजा आपण असं लिहिलं कॉस्ट ऑफ ए मायनस बी परत रिलेशन बघा कॉस्टचं कसं लक्षात ठेवतं साईनच साईन कॉस कॉस साईन साईन कॉस कॉस साईन साईनचा कसा साईन कॉस कॉस्ट साईन कॉस्टचा कसा कॉस कॉस साईन साईन अगेन कॉस कॉस साइन साइन प्लस तो माइनस इफ वी हैव माइनस देन वी शुड राइट प्लस उल्टा ला उल्टा प्लस ला माइनस फॉर माइनस प्लस फॉर प्लस प्लस फॉर माइनस माइनस साइन ओके चलो मैं इतनेशन्स लिखन गया रिलेशंस लिखन गया याचं थोडे अॅप्लिकेशन्स बघ्यात काही याचा अप्लाय करूया फॉर्म्युला अप्लाय करूया अप्लाय केला की आणखीन क्लिअर होईल कोणता पण फॉर्म्युला कोणता पण कन्सेप्ट कोणत्या पण वर न्युम्रिकल केला तरच ते अंडरस्टँडिंग होणार आहे फक्त थेरी वाचला तर काही अंडरस्टँडिंग होणार नाही फक्त थेरी वाचला तर काही अंडरस्टँडिंग होणार नाही ओके न्युमरिकल सॉल्व्ह करणं ट्वेल्थ ला सक्सेस पाहिजे नीट मध्ये सक्सेस मिळवायचा आहे मध्ये सक्सेस मिळवायचा आहे तर न्युमरिकल सॉल्व्ह केला तरच सक्सेस आहे अदरवाइज सक्सेस नाही मग लगेच याच्यावर न्युमरिकल्स करायचे मग काही टीचर्स असे शिकवतात काही टीचर्स असे शिकवतात पहिला थेरी घेणार पहिले पंधरा दिवस आणि नंतर न्युमरिकल करणार मग त्याचा काही फायदा होत नाही काही पहिले पंधरा दिवस थेरी आणि नंतरचे पंधरा दिवस न्युमरिकल याचा काहीच फायदा होत नाही थेरी झाली की इमिडिएटली न्युमरिकल ऑल गुड इन्स्टिट्यूट मध्ये असेच मेथड चालते शाहू मध्ये असंच चालतं कोटामध्ये असंच चालतं थेरी झाली इमिडिएटली त्याच्यावरचे न्युमेरिकल्स तरच कन्सेप्ट क्लिअर होते कळतंय चलो मग तुम्हाला पण मी टीच करताना तसंच करीन आणि तुमचं पण काम काय मी टीच करून झालं की जितकं सॉल्व्ह करायला सांगितलंय तितकं सॉल्व्ह करणे डेली तर एकदम मस्त प्रॅक्टिस होणार कळते ना चलो लिहून घ्या लिहून घ्या याच्यावर काही न्युमरिकल्स बघू आपण चला घ्या लिहून झालं की मला डन पाठवा हे लिहून झालं की मला कमेंट मध्ये डन पाठवा मग पुढचा पार्ट आपण करूया म्हणजे मला तुमचं लिहून झालं की नाही कळत नाही लिहून झालं की मला डन पाठवा पुढचा पार्ट करूया चला करा पटापट पड़ लिया त्याचा यूज काय करायचा बघू तेच करायचं आता यूज वर यूजचेच न्युमरिकल्स घ्यायचे रे झालं ओके आझी आलं का कोण साहिल आला का <coughs> चलो झालं सर्वांचं बघायचा ओके चलो ब येते येते प्रथमेश येते येते <coughs> देखो नेक्स्ट काय बघायचं आहे बा जे सिम छोटे छोटे अँगल्स आहेत थर्टी डिग्री झिरो डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री यांच्या सगळ्याचे तुम्हाला साईन आणि कॉस माहीत पाहिजेत ऑलरेडी तुम्हाला टेन्थ ला झालेत पण परत आपण एकदा रिवाईज करू दे परत एकदा रिवाईज करू आठवतेत का तुम्हाला बघूया आपण ठीक आहे चला बा साईन कॉस टेन थर्टी डिग्री थर्टी नको झिरो घ्या झिरो डिग्री थर्टी डिग्री ऑलरेडी झालेले आहेत तुम्हाला हे फोर्टी फायव्ह डिग्री ऑलरेडी टेन्थमध्ये झाले झालेत पण आपण परत एकदा रिव्हिजन साठी गेलोय फोर्टी फायव्ह डिग्री काही जणांना विसरलेत काही जणांनी ट्रिग्नोमेट्री काही जणांनी ट्रिग्नॉमेट्री ऑप्शनला ठेवला होता चॅप्टर डिफिकल्ट जाते म्हणून आणि एक्झामच झाली नाही बरोबर ना त्याच्यामुळे काही जणांनी प्रिपरेशन केलं नसेल पण हे सिम्पल सिंपल अँगलची -सिंपल ट्रिग्नॉमेट्री काय एकदम इम्पॉर्टंट आहे झिरो थर्टी फोर्टी फाईव्ह सिक्स्टी नाईन्टी डिग्री चला टेबल तयार करा बरोबर लिहून घ्या माझ्या टेबल तयार करा माझ्या बरोबर टेबल लिहून घ्या ओके टेबल तयार करा टेबल माझ्या बरोबर लिहून घ्या करा पटपट टेबल तयार करा जे आपण फॉर्म्युली लिहिली आता त्याच्या टे खाली टेबल करा त्याच्या खाली त्या फॉर्म्युलीचं आपण काय करू ऍप्लिकेशन बघूया बर कोसेक का लिहिला नाही मी कोसेक हे साईनचा रेसिपी रोकल आहे साइन माहिती असला तर त्याचा उलटा केला की कोसेक भेटते सेक का लिहिला नाही सेक कॉसचा रेसिप्रोकल आहे कॉस माहिती असला त्याचा रेसिपी सेक, सेक, सेक येते आणि टॅन कॉट किती आहे कॉट इज रेसिप्रोकल ऑफ कॉट इज रेसिप्रोकल ऑफ टॅन हे पण लिहून घ्या हे माहित नसेल तर हे पण लिहून घ्या कोण कोणाचा रेसिप्रोकल आहे माहीत नसेल तर लिहून घ्या चला लिहून घ्या पटपट पुढचा बघूया पाठ बोला साईन ऑफ झिरो किती आहे बोला साईन ऑफ झिरो किती आहे साईन ऑफ झिरो बोला कोणाकोणाला येते सांगा मला कुणाला काय येते नाही येते तेवढं तर कळू दे बोला साईन ऑफ झिरो किती आहे बा तुम्हाला काय येते काय नाही ते तर मला कळू दे किती येते त्याच्याप्रमाणे मला टीचिंगची लेवल ठरवता येते साईन ऑफ झिरो इज हाऊ मच येते एक कोणाकणाला सांगा खूप छान भरपूर मुलांना येते चांगली गोष्ट आहे साईन ऑफ झिरो इज झिरो साईन ऑफ झिरो इज झिरो चला लिहून घ्यायला चालू करा टेबल मध्ये व्हॅल्यू स्पूट करा साईन ऑफ झिरो इज हाऊ मच साईन ऑफ झिरो इज झिरो कॉस्ट ऑफ झिरो इज हाऊ मच कॉस्ट ऑफ झिरो इज वन कॉस्ट ऑफ झिरो इज वन कॉस्ट ऑफ झिरो इज वन जे मी विचारतो तेवढ्याच कमेंट करा कॉस्ट ऑफ झिरो किती आहे वन टेन ऑफ झिरो इज ऑफ झिरो बाय इज इज झिरो 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 वन ऑफ पण आहे टेन ऑफ झिरो पण झिरो आहे मी विचारतो तितकेच सांगा विचारतो तितकेच सांगा सर्व सांगू नका काही मी न विचारतो ह्याच्यातले तितकेच सांगा प्रत्येक वेळी कमेंट करणं कंबर समा एकदम बोला साईन ऑफ थर्टी साइन ऑफ थर्टी किती आहे साईन ऑफ थर्टी आहे हाफ साइन ऑफ थर्टी साईन ऑफ थर्टी किती आहे हाफ गुड व्हेरी गुड कॉस ऑफ थर्टी कॉस ऑफ थर्टी किती रूट थ्री बाय टू मी कमेंट करा म्हटलं तरच करा तुम्हाला करायचं असेल तर करा मला काही नाही पण मी करा म्हणते त्यावेळीच करा इतर वेळ केला नसला तरी चालतंय मी काय बोला 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 असं म्हणतो ते क्लासरूमची मला सवय आहे समोर मुलं असले की बोला बोला मग तुमच्याकडून आन्सर घ्यायची सवय आहे आता बोला म्हटले की दरवेळी कमेंट करू नका खूप किती कमेंट करणार मी सांगतो तुम्हाला स्पेसिफिकली बोलतो कमेंट करा मग कॉस ऑफ थर्टी किती आहे रूट थ्री बाय टू आणि टेन ऑफ थर्टी टेन ऑफ थर्टी इज डिव्हिजन टेन ऑफ थर्टी म्हणजे साईन अपॉन कॉस या दोघांचं डिव्हिजन मग टूला टू गेला वन अपॉन रूट थ्री टेन ऑफ थर्टी हे टेबल पाठच पाहिजे टेन क्लास पार्ट पाहिजे होतं नसेल तर आता करा टेन ऑफ थर्टी इज वन अपॉन रूट थ्री गुड साइन फोर्टी फाईव्ह साईन फोर्टी फाईव्ह किती आहे साईन फोर्टी फाईव्ह वन अपॉन रूट टू वन अपॉन रूट टू ओके साईन फोर्टी फाईव्ह किती आहे किती आहे म्हणले की, okay? की, की, की तुम्ही फक्त थिंक करायचं दरवेळी काय कमेंट करायची गरज नाही फक्त थिंक करा तुम तुम्हाला आठवलं हो कि मग तुम्हाला मजा येणार Sign 45 is how much 1 upon root 2 cost 45 is also 1 upon root 2 and tan of 45 10 of 45 is 1. It's a division. 10 of 45 is division of these two is how much 1. Okay, Chalo. <clears throat> next sign of 60 by next guy sign of 60 degrees. sign of 60 degrees. How much? रूट थ्री बाय टू हा वर्ती है खाली देते साइन ऑफ सिक्सटी इज हाउ मच रूट थ्री बाय टू कॉस ऑफ सिक्सटी कॉस ऑफ़ सिक्सटी इज हाउ मच वन बाय टू एंड दिस इज़ रूट थ्री दिसन ऑफ सिक्सटी टेन ऑफ सिक्सटी इज हाउ मच रूट थ्री टेन ऑफ सिक्सटी इज रूट थ्री चला हे बोला मला साईन ऑफ नाईंटी बोला किती आहे बोला साईन ऑफ नाईंटी मला बोला किती आहे आता सांगा कमेंट करा साईन ऑफ नाईंटी कमेंट करा चला कमेंट करत राहिला मध्ये मध्ये तर तुम्हाला फील आहे ना मध्ये बसलोय असं वाटणार मजा येणार चलो करेक्ट आहे रितेश सावंत करेक्ट आहे बोला बाकी लोक सगळे धनश्री करेक्ट है शुभम अंकिता को कुन आंसर के लिए। साक्षी वैष्णवी रुशाली, मोहिनी वैष्णवी पंचा दीक्षा अरे बाप कमेंट छान चलो चल गुड म्हणजे काहीतरी यायले तुम्हाला म्हणजे काहीतरी यायले किती आहे बरं एकमेकाच्या कमेंट तुम्हाला दिसत नाही तर ते मी बंद करून ठेवले तुमच्या कमेंट फक्त मला आणि माझ्या तुम्हाला दिसते किती आहे साईन ऑफ नाइंटी सॉ मच वन कधी कधी कन्फ्युजन होते झिरो वगैरे वाटतंय पण किती आहे वन वन आहे वन झिरोला झिरो तर नाईंटीला बनते ते वन मोठा होत चालला साईन हळूहळू काय झाला मोठा होत चालला ऐ मी काय म्हणालो साईन हळूहळू काय होत चालला मोठा होत चालला बघा झिरो मोठा झाला आणखीन याच्यापेक्षा मोठा झाला आणखीन मोठा झाला आणि वन बसला मग साईन इज इन्क्रीजिंग अँड फायनली बिकम्स वन ॲज अँगल इनक्रीस साईन व्हॅल्यू ऑल्सो इन्क्रीस अँड इट फायनली बिकम्स वन साईनची व्हॅल्यू वाढाली तर कॉस्टची व्हॅल्यू कमी व्हायला

आपण एक एक आता न्युमरिकल करायला चालू करू एक एक न्युमरिकल करायला चालू करू जसे न्युमरिकल करणार तसंच इंटरेस्ट येणार तुम्हाला <coughs> चलो झालं का लिहून करा पड़ पड़। चलो झाला नेक्स्ट बा काय करूया मग हे इथंच ठेवतो हो मी हे इथंच ठेवतो हो तुम्हाला थोडं रेडी रेफरन्सला बरं पडेल समोर बघून खाली लगेच व्हॅल्यू सबस्ट्यूट करायला बरं पडेल काही जणांना पार्ट नसेल तर पण बाय करा जा परफेक्ट पार्ट करायला लर्न करून घ्या एंटायर टेबल लर्न करा परफेक्ट बायहट झालं पाहिजे पार्ट झालं पाहिजे ओके मॅथ्स मध्ये तर युजफुल आहे ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना तर असणारच पण फिजिक्स मध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे फोर फाईव्ह मध्ये ट्रिग्नॉमेट्री एकदम लागती सतत लागती त्याच्याशिवाय जे चॅप्टर येऊ शकतच नाही का चलो मग हे सगळं पार्ट पाहिजे एंटायर टेबल हे दहावीलाच पार्ट पाहिजे नसेल तर करा आता समजा मला साईन ऑफ वन ट्वेंटी काढायचं आहे चलो आता जे फॉर्म्युला आपला झाला त्याचा यूज कसा करायचा मी सांगालो फक्त समोर लक्ष लिहून घेण्यानंतर का बा जे फॉर्म्युला आपण बघितला साईन ए प्लस बी कॉस ए प्लस बी साईन ए मायनस बी त्याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो समजा मला साईन ऑफ वन ट्वेंटी काढायचा आहे साईन ऑफ वन ट्वेंटी तर मला माहितीच नाही मला झिरो टू नाईन्टी पर्यंतच फक्त पाठ झालेलं व्हॅल्यू आहे सो हाऊ टू फाइंड आउट साईन ऑफ वन ट्वेंटी बा आय कॅन राईट वन ट्वेंटी ॲज साइन ऑफ नाईन्टी प्लस थर्टी आय कॅन राईट इट वन ट्वेंटी एज प्लस थर्टी काय प्रॉब्लेम आहे ना नाईन्टी प्लस थर्टी इज वन ट्वेंटी मग याला मी ॲझ्युम केला एला मी ॲझ्युम केला बी ठीक आहे ना मला आय वॉन्ट टू फाइंड आउट साईन ऑफ वन ट्वेंटी मग वन ट्वेंटीला मिळलेलं नाईन्टी प्लस थर्टी मग नाइंटी म्हणजे ए पकडा थर्टी म्हणजे बी मग साइन ए प्लस बी कोण आहे प्लस आहे ना ए प्लस बी साइन ए प्लस बी कोण आहे मग साईन ए प्लस बी आठवते का बघा कोण आहे म्हणजे आता कमेंट करू नका आठवते बा साईन ए प्लस बी कारण बोल तेवढी मोठी कमेंट करता येणार नाही साईन ऑफ ए प्लस बी काय कसं लक्षात ठेवायचं साईन कॉस कॉस साईन साईन ऑफ ए प्लस बी कसा लक्षात ठेवायचा साईन कॉस कॉस साईन ए ए बी बी साइन कशा लक्षात ठेवायचं आहे साइन कॉस कॉस साइन ठीक है अँड फॉर प्लस प्लस फॉर मायनस मायनस साईनसाठी एज इट इज फॉर प्लस प्लस फॉर मायनस मायनस मग प्लस आला मग ए किती आहे हे जरा एक्स्ट्रा स्टेप्स करून मी न्युमेरिकल करतो पुढच्या न्यूमरिकल्स मध्ये स्टेप्स आपण कमी करूया मग ए कसा आहे ए कोण आहे एज नाईन्टी मग साईन ऑफ नाईन्टी बे कोण आहे थर्टी कॉस ऑफ थर्टी प्लस कॉस ऑफ ए कोण आहे एज नाईन्टी कॉस ऑफ नाईन्टी अँड साईन ऑफ वॉट इज बे बेज थर्टी सो साईन ऑफ थर्टी ठीक है इज नाइनटी एंड बी इज थर्टी ओके कॉस्ट नाइनटी कॉस्ट नाइनटी क्या है जीरो नाइनटी क्या है कॉस्ट नाइनटी मैक नेट ऐसी प्रॉब्लम नहीं मैक नेट ऐसी प्रॉब्लम नहीं है एकदम फिफ्टी एमबीपीएस आहे एकदम मस्त नेट चालू आहे तुमच्याकडे कधी कधी जर पॉज होत असेल तुमच्याकडे जर कधी समजा असं पॉज वगैरे होत असेल तर एकतर नेटचं कनेक्शन चांगलं करा एकतर नेटचं चा कनेक्शन चांगलं करून घ्या कारण तुम्हाला खूप सारे लेक्चर ऑनलाईन बघावे लागतील आपलं ऑफलाइन करणारच आपण आहे लवकर परमिशन भेटली की आपलं ऑफलाइन लवकरात लवकर चालू करायचं आहे पण बाकीचे क्लास ऑफलाइन होतील लवकर का नाही माहित नाही त्यामुळं नेट चांगलं करून घ्या एक आणि दुसरं काय तरीही एखाद्या दिवशी प्रॉब्लेम येतोयच मग आपण टेलिग्रामवर पण एक ग्रुप करायचा आहे जे मुलं कनेक्ट होतात त्यांचा त्याच्यावर रेकॉर्डेड लेक्चर्स मग बघता येते ठीक आहे ते करू थोड्या दिवसात चलो इकडं हां बोला काय म्हणत होता बोला आदित्य काय बोलत बोलत होता कॉस्ट ऑफ नाईन्टी इज हाऊ मच कॉस्ट ऑफ नाईन्टी झिरो कॉस्ट ऑफ नाइन्टी झिरो मग हे झिरो आहे तर हे पूर्ण झिरो झालं कॉस ऑफ नाईन्टी झिरो आहे तर हे पुराच्या पूर सेकंड टर्मच झिरो झाली झिरो इंटू साइन ऑफ थर्टी काय काय असणार झिरो इंटू एनिथिंग झिरो मग लिहून घेणार मी पहिला करणार पहिला बघा मी काय करतोय अंडरस्टँड करा नंतर लिहून घ्या गडबड करायची गरज नाही मग साईन ऑफ नाईन्टीज वन अँड कॉस ऑफ थर्टी कॉस ऑफ थर्टी किती असते रूट थ्री बाय टू किती येते रूट थ्री बाय टू ठीक आहे मग साईन वन ट्वेंटी आपल्याला माहितच नव्हता साईन वन ट्वेंटी आपल्याला माहितच नव्हता बट वी कॅन फाइंड आउट साईन वन ट्वेंटी बाय युझिंग धिस साईन ए प्लस बी फॉर्म्युला साईन वन ट्वेंटी माहितच नाही बट दॅट वी कॅन फाइंड आउट बाय युझिंग साईन ए प्लस बी फॉर्म्युला कळते चला पहिला एकदा लिहून घ्या मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो पहिलं <coughs> काय करा एकदा एक लिहून घ्या पूर्ण मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो ज्यांना थोडंफार कळाल नसेल त्यांना आणखीन क्लिअर होईल चला पटापट लिहून घ्या लिहून झालं की मला डन पाठवा लिहून घ्या लिहून झाले की मला डन पाठवा चला बाकीचे लिहून घ्या बाकीचे झाले की डन पाठवा मला झालं काय लिहता ते काय लिहता ते सिक्स्टी प्लस सिक्स्टी पण ते लिहितेड ऑफ नाईन्टी प्लस थर्टी कॅन वी राईट सिक्स्टी प्लस सिक्स्टी हो नो प्रॉब्लेम चालतंय वन ट्वेंटी साठी इन्स्टेड ऑफ नाईन्टी प्लस थर्टी कॅन वी राईट सिक्स्टी प्लस सिक्स्टी नो प्रॉब्लेम चालतंय तरी पण करा तसं पण करा बरोबरच येणार ओके चलो मैं पर रिपीट करते बा बा मैं पर रिपीट करते परत मैं बोलते बा का वी वांट टू कैलकुलेट साइन ऑफ 120 बट आई डू नॉट नो साइन ऑफ 120 सो आई हैव रिटन 120 इन टर्म्स ऑफ दीज एंगल्स 90 प्लस 30 इज हाउ मच 120 माय एक्सपेंशन ऑफ साइन ए प्लस बी एक्सपांशन ऑफ साइन ए प्लस बी इज वॉट साइन कॉस कॉस साइन एक्सपांशन इज वॉट साइन कॉस कॉस साइन पहला ए ए नी बी प्लस साइ साइन ऑफ नाइनटी पहले कोस ऑफ बी बी मीन्स थर्टी ज्यादा मैं कॉस ऑफ ए ए मीन्स नाइनटी एंड साइन ऑफ बी बी मीन्स थर्टी बट कॉस्ट ऑफ नाईन्टी इज हाऊ मच कॉस्ट ऑफ नाईन्टीज झिरो मग झिरो इंटू हे काही असं वेगळं झिरो सो धिस टर्म बिकम झिरो ओनली दिस टर्म रिमेन्स साईन ऑफ नाईन कॉस्ट ऑफ थर्टी बाय टूर येते रूट थ्री बाय टू ऍन्सर काय ते रूट थ्री बाय टू चलो आणखी नाही करायचं कळते सर्वांना वा कळते का मला एकदा सांगा हे अंडरस्टँड होते ना कळते का मला सांगा मग हळूहळू मला कळते न्युमरिकल्स कसे घ्यायचे थोडे एक दोन तीन लेक्चर आपण तुमचा अंदाज घेऊया मग आणखीन ऍडजस्ट करता येते कळाले का बोला पटपट पट, कमेंट करा यस yes, समजतय सर्व समजतंय काय बोला बाकीचे ठीक आहे चलो 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 चांगली गोष्ट आहे मला सिक्स्टी प्लस सिक्स्टी ट्राय करायचंय का याला सिक्स्टी प्लस सिक्स्टी ट्राय करायचंय का हेच आन्सर येते का बघा रूट थ्री बाय टू ओके चलो याला ट्राय करू सिक्स्टी प्लस सिक्स्टी तुम्हाला पटते का बघू ते पण बरोबर येते का बाजूला मी लिहून हो ठेवतो रूट थ्री बाय टू आन्सर बाजूला आन्सर लिहून हो ठेवतो रूट थ्री बाय टू सिक्स्टी प्लस सिक्स्टी करू याला ओके चलो चला पहिला मी करतो तुम्ही नंतर लिहून घ्या अल्शाली हँड है, खारी करा रेस झाला हँड चलो वा परत एकदा जॉईन करा मीटिंग लास्ट लास्टचा मिनिट राहिलाय झूम मध्ये फोर्टी मिनिट्स नंतर परत जॉईन करायला लागतंय मी लेक्चर बंद करतो परत जॉईन करा आणखीन थोडा वेळ लेक्चर बघायचा ठीक आहे परत जॉईन करा फोर्टी मिनिट झाल्यात